बजाज नगर पुलिस थाना अंतर्गत दिन चोरी की घटना सामने आई जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस द्वारा आगे की जांच जारी है ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक शुभांगी देशमुख ने दी मिली जानकारी के अनुसार प्लॉट नंबर तेरह प्रशांत नगर अजनी चौक निवासी फिरियादे ऋषिराज चौहान ये इनकी बजाज नगर पुलिस थाना अंतर्गत आने वाली बांधकाम साइट आरोप थी और थोड़ी देर के लिए अपने घर आरोप खाना खाने के लिए गए थे हालांकि इसी दरमियान दो अज्ञात आरोपी आए और उन्होंने वहाँ लगे कैमरे का वायर तोड़ा और वहाँ रखा तिरपन हजार आठ सौ दस रूपए का मुद्देमाल चुरा कर भाग निकले फिरियादी जब अपने घर से लौटे तब उन्हें संपूर्ण मामले की जानकारी मिली जिसके पश्चात फिरियादे ने बजाज नगर पुलिस थाना अंतर्गत इस मामले की शिकायत कराई। एक तुषार क्षीरसागर म्हणून फिर्यादी आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे त्यांचं राधाकृष्ण एजन्सीज नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे त्यांना कैलाश गोलछा नावाचे व्यक्तीने त्यांच्या जे की फ्लॅट सिस्टीम बांधकाम चालू आहे तर तिथे सिक्युरिटी गार्ड नेमळायला सांगितलं होतं त्यांनी त्यांचा सिक्युरिटी गार्ड नेमलेला आहे आणि त्या जे चालू बांधकाम आहे तिथे कॉपर वायरचे वेगवेगळे बंडल ठेवलेले होते पंधरा सात पर्यंत पंधरा एक पर्यंत ते बंडल तिथे होते आणि त्याच्यानंतर ते तिथन मिळून आलेले नाहीत कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते बंडल चोरून नेलेले आहेत तशा स्वरूपाची त्यांची तक्रार आहे ती तक्रार आम्ही घेतलेली आहे आणि त्याचा तपास चालू आहे नाही तपास चालू आहे तर आरोपीचा शोध घेणं चालू आहे अजून आरोपी कोणी अद्याप अटक केलेले नाही इस संबंध वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख ने बताया इस मामले में की जांच जारी है कॅमेरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार बी सी न्यूज नागपूर